तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये. आणि मित्रांनो, आता आलो ते म्हणजे उगरीवरचा मावळा असते नाही ते कसा धेला जाते ते तुम्हाला मी दाखवायला आलो आहे आज. आणि आज आलो ते म्हणजे आपण आग्राव गावामध्ये आणि आपल्यासोबत आहे म्हणजे तेजस भाऊ आणि जयेश आपला मित्र. आणि या बाजूला दिसते तुम्हाला मित्रांनो ही देखा, ही आहे ना ती उगडी आहे, तुम्हाला खाली जाऊन दाखवतो. ही बघा, ही आहे ना ही उघडी बोलतात त्याला, म्हणजे प्रत्येक गावामध्ये कुठे ना कुठेतरी असतेच. आणि या बाजूला दिसते तुम्हाला म्हणजे पाणी वाहत येते, हे पाणी आता समुद्रातून नदीतून वाहत येते आणि याच्यासोबत पावसाचं पण पाणी असते, त्याच्यामुळे भरपूर प्रेशरने पाणी असं वाहत येते. आणि हे पाणी येते ते म्हणजे या खाजणातून, हे बघा. आणि तिकडनं लांबवरनं असं पाणी वाहत वाहत येते आणि इकडनं या उघडी बोलतात त्याला, याच्या खालून पाणी जाते. तर आपली बोक्ष आहे ना ती इथं अशा प्रकारे लावली जाते, म्हणजे आपला उघडीचा तोंड आहे ना तो पूर्णपणे पॅक केला जातो. तुम्हाला खालच्या बाजूला जाऊन दाखवतो, हे बघा उघडीचा तोंड आहे ना तो अशा प्रकारे असा बंद केला जातो पूर्णपणे. आणि या बाजूला अशी बोक्षी लावली जाते, बोक्षी म्हणजे आपल्या डोलीसारखाच एक जाळ असतं त्याला बोक्षी बोलतात. बऱ्याचशा लोकांना माहीत असेल, माहीत नाही त्यांच्यासाठी सांगतो. आणि हे बघा बोक्षीच्या आता शेवटच्या टोकाला ना तिथे मासली जमा झाली आहे, तर ती मासली आता आपण काढण्यासाठी आलो आहे. बघू आपल्याला काय काय मासली भेटते या बोक्षीमध्ये. आणि मित्रांनो ही जी बोक्षी आहे ना ती जास्तीत जास्त करून दोन टायमाला पालवली जाते, म्हणजे दोन टायमाला खेचली जाते. म्हणजे जेव्हा पाण्याचं प्रेशर कमी होतं, म्हणजे ओट लागतो ना, ओटी लागायच्या टायमात ही बोक्षी आहे ना ती खेचली जाते. आणि जर पाऊस पडत असेल तर मासली जास्त लागते, कारण की पाण्याचा प्रेशर जास्त असलो पाण्याचा प्रेशर जास्त असतो त्याच्यामुळे मासलीचं प्रमाण पण जास्त असते. मग काय करतात, येतात याच्यातली मासली काढतात, बोक्षी लावतात, परत तीच तीच प्रोसिजर करत असतात. तर आज आपण आलो आहे ते म्हणजे बोक्षीची मासली तुम्हाला दाखवण्यासाठी. काहीतरी नवीन तुम्हाला बघायला भेटते नक्की. आणि या बाजूला दिसत आहेत ते म्हणजे आग्रावची घरं आणि आग्रावचे बोटे आहेत ना ते इकडे लावलेले आहेत, कारण की आता मासेमारी बंद आहे. पण मासेमारी बंद असली ना तरी पावसाळ्यामध्ये ज्या ठिकाणी असे उघडे असतात ना तिकडे आपले बोक्ष लावलेले असतात. हे बघा आता थोड्याच वेळात बोक्ष आहे ना ती उचलून दाखवणार आहेत तुम्हाला. आणि मित्रांनो आता विचार करत असाल की एवढ्या वाहत्या पाण्यात बोक्षी कशी खेचतील, तर मी तुम्हाला दाखवतो. इकडे जी दोरी बांधलेली आहे ना ही बघा, ती दोरी आहे ना ती शेवटच्या टोकाला बांधलेली असते, म्हणजे आपल्या बोक्षीचा जो शेवटचा तोंड असतो ना तो बांधलेला असतो. आणि जिकडे आणि तिकडे मासली आहे ना ती जमा झालेली असते. आता हे टोक खेचला ना आपला की डायरेक्ट आपल्या मासलीसोबत आपली बोक्षी पण आपल्याला लागून घेता येईल. आणि मित्रांनो हे जे वाहतं पाणी आहे ना त्या वाहत्या पाण्याच्या प्रेशरसोबत मच्छी अशी या बाजूला जाते सगळी, आणि तीच आपण अडवतो आणि ती आपण बोक्षीमध्ये पकडून ठेवतो. आणि मित्रांनो आता बोक्षी आहे ना ते उठवण्याचं काम चालवणार आहे आपल्यासोबत. दादा तुझं नाव काय? आणि तुझा? कोणत्या टायमाला जास्ती मावरा भेटते? आता भेटेल का नाही काय वाटते? म्हणजे पावसावर पण आहे नाही, जर पाऊस जास्ती पडलो ते आणि जरी मावरा भेटला तरी काय काय भेटते? आता दिसेल खडपर. तर मित्रांनो आपले दोन दादा त्यांनी आता उतरले पाण्यात आणि आता बोक्षी लागायचं काम करतो. आता सगळ्यात आधी तर बोक्षी आहे ना ती अशी झाडली जाते, म्हणजे जी पण घाणगीन असेल ना ती अशी सगळी खालच्या बाजूला जाते. नंतर अशी दोन्ही साईडनी बोक्षी आहे ना ते लागतात. आता याच्यामध्ये कचरा पण तुम्हाला भरपूर बघायला भेटतो, म्हणजे झाडांची सगळी पानं पाचोला प्लास्टिक. बघू आता नशिबात आहे का ना आपला मावरा काय देशाला भेटते का नाही देतो, दिसते काहीतरी बारीक सारीक. बोक्षीचा शेवटचा टोक आहे ना ते बांधलेला असतो आणि सगळी मच्छी असते ना ती त्या बाजूला जाते सगळी शेवटला. म्हणजे इथं तोंड असतो ना तो बोक्षीने कॅप केलेला असतो आणि शेवटचा भाग किती असा लांबपर्यंत गेलेला असतो. आता बघू याच्यात काय मच्छी आहे का नाही, जास्ती तरी कचरत दिसते आपल्याला. बुक
इथं शेवटचं तोंड आहे नाही तर सोडलं आहे इथे. आता तर काय मावरा आहे काय ते देखा बोईट दिसतो पहिलं चिंबोर आहे देखा मुलून दिसतो मुलून आहे आणि बारीक बारीक चिंबोर येतो आणि एक मोठा चिंबोरा भेटला एकदम बारीक बारीक मावरा आहे करपाली येते नेहमी करपल येतीन कोलबे येतीन बोईट येतीन चिंबोरी येतीन कालिटे पण येतीन मिनियर पण येते आणि मित्रांनो आपल्याला या टायमाला ना जास्त मच्छी लागली नाही म्हणजे बारीक सारीक भेटली म्हणजे वलगणीची जी चिवणी असतील ती येतील करपाला येतील इथे का शेग येतील परत खरबो आहे म्हणजे एकदम कमी मच्छी भेटली बारीक सारीक आणि कचरा जास्ती भेटला आहे आणि त्या कचऱ्यातून असे निवडून निवडून आपल्याला मच्छी बाजूला काढायला लागते इथे का कालवणावरी पण नाही भेटली जेमतेम कालवणावरी मच्छी भेटली जर पाऊस जास्त पडला असता तर जास्त मच्छी भेटली असती ते दोन टाइम लागतं आणि बुक्षी का एक टाइम दोन टाइम आणि जास्ती पाऊस असलो मग जास्ती पाऊस असला तर तीन टाइम चार टाइम जास्ती पाऊस पडलो नाही की आपण परत येऊ यांगे आणि परत तुम्हाला व्हिडिओ दाखवतो अहो किती मावरा भेटते ते समजेल मग. तर मित्रांनो उघडीवरून आपण मासेमारी करून आले होते म्हणजे डायरेक्ट घरी पण मित्रांनो आज आपल्याला ना जास्त काही मासे लागले नाही. मासे न लागण्याचं कारण म्हणजे पाऊस जास्त पडला नाही आणि उघडीच्या मासेमारीचं कसं आहे म्हणजे त्या बोक्षीचा जेव्हा पाऊस जास्त पडतो तेव्हा पाण्याचा प्रेशर असतो ना तो पण जोरात असतो आणि त्याच्यासोबत पण मासली असते ना ती वाहत येत असते म्हणजे त्या प्रेशरनुसार येत असते. त्याच्यामुळे पाऊस तर नव्हता त्याच्यामुळे मासली पण नाही भेटली आणि कमेंट करून नक्की सांगा की जेव्हा पाऊस असेल तेव्हा त्या उघडीमध्ये जाऊन आपण मासेमारी करायची की नाही म्हणजे पाऊस असेल तर मासली नक्कीच भेटेल. तर तुम्हाला याचा दुसरा व्हिडिओ पाहिजे की नाही ते कमेंट करून नक्की सांगा मग आपण नेक्स्ट टाईम परत जाऊ 2-3 दिवसानंतर जेव्हा पाऊस जास्त पडेल तेव्हा आणि मग तेव्हा नक्की तिकडे काय काय मासली भेटते ना तो मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेन. तर चला मित्रांनो टेक केअर बाय बाय आजचा व्हिडिओ इथपर्यंतच. आजचा व्हिडिओ हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. टेक केअर बाय बाय जय अग्रिकुली भावना.